आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा का केला जातो हे माहीत आहे? हां, तुम्ही म्हणाल आपण संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू केली म्हणून. हां, ते उत्तर अगदी बरोबर आहे, पण मुद्दा असा येतो की 26 नोव्हेंबर 1949 साली आपलं संविधान लिहून तयार होतं, मग त्याच दिवसापासून ते अंमलात का नाही आणलं गेलं? आणि जर नंतर अंमलात आणायचं होतं तर 26 जानेवारी हाच दिवस का? येस, हेच आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप जणांनी प्रयत्न केले, असंख्य लोकांनी बलिदानसुद्धा दिलं, आणि याच सगळ्या काळामध्ये काँग्रेसचं अधिवेशनही भरत होतं, ज्यामध्ये काही स्ट्रॅटेजीज ठरवल्या जात होत्या की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आता पुढे काय करायचं आहे. सन 1929 डिसेंबरमध्ये काँग्रेसचं लाहोर अधिवेशन भरलेलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. आणि 31 डिसेंबर 1929 रोजी भाषणामध्ये बोलताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. आपल्याला माहीत असेलच की काही जण डोमिनियन प्रकारचं स्टेटस आपल्या भारताला मिळालं तरी चालेल असं म्हणत होते, पण पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस असे काही नेते मात्र पूर्ण स्वराज्यासाठी आग्रही होते. डोमिनियन स्टेटस म्हणजे काय? तर पूर्ण कारभार आपणच चालवणार होतो, देशांतर्गतसुद्धा आणि परराष्ट्र धोरणसुद्धा आपणच ठरवणार होतो, पण हेड ऑफ द स्टेट. स्टेट म्हणजे राज्य नव्हे बरं का, तर पॉलिटिकल सायन्समध्ये स्टेट म्हणजे देश या अर्थाने वापरलं जातं. तर हेड ऑफ द स्टेट मात्र तो इंग्लंडचा राजा असणार होता. आणि आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण अजूनही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा हे देश ब्रिटनलाच, म्हणजे ब्रिटनच्या राजालाच हेड ऑफ द स्टेट मानतात बरं का. म्हणजे तुम्ही इतिहासामध्ये वाचलं असेल ना की ब्रिटिशांचा सूर्य कधीही मावळत नाही असं म्हटलं जायचं. कशामुळे? कारण एवढे सगळे देश त्यांनी पादाक्रांत केलेले होते. तर आता आपण पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत होतो आणि 31 डिसेंबर 1929 भाषणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असं सांगितलं की पुढच्या महिन्यात, म्हणजे जानेवारी हा पुढचा महिना होता, जानेवारी 1930, पुढच्या महिन्यातल्या 4th रविवारपर्यंत आम्ही स्वातंत्र्य मिळवून राहूच. आणि त्यांनी असंही सांगितलं की आपण स्वातंत्र्य तर मिळवून राहणारच आहोत, पण ह्या 4th रविवारी आपण प्रत्येकानं आपला ध्वज फडकवायचा आहे, तो स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करायचा आहे. जानेवारीमधला 4th रविवार होता 26 जानेवारीचा. आणि 1930 या रोजी सगळ्यांनी स्वतंत्रता दिवस साजरा करायला सुरुवात केली. ठिकठिकाणी आपले ध्वजसुद्धा फडकावण्यात आले. आणि अर्थातच ब्रिटिशांनी फार इझिली हे सगळं ॲक्सेप्ट केलं असेल का? अजिबात नाही. अशा प्रकारे स्वतंत्रता दिवस साजरा करणाऱ्या लोकांवरही खूप लाठीमार केला गेला, त्यांच्यावर अत्याचार केले गेले, त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलं, पण तरीही कुणीही डगमगलं नाही. ब्रिटिशांचा इतका प्रचंड विरोध होत असताना सुद्धा 26 जानेवारी 1930 रोजी जसा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला, तसा तो पार 1947 करण्यात आला होता. म्हणजे 26 जानेवारी 1947 रोजी देखील स्वतंत्रता दिन साजरा करण्यात आला. प्रत्यक्षात आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस होता 15 ऑगस्ट 1947. म्हणजे आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करणार होतो 15 ऑगस्ट रोजी. आपलं संविधान लिहून तयार झालं होतं 26 नोव्हेंबर 1949 रोजी. मग आतापर्यंत 26 जानेवारी हा दिवस 1930 पासून अत्यंत सन्मानानं आपण साजरा करत आहोत, त्या दिवसाचं काय? हाही विचार होताच आणि तेव्हाच सर्वांच्या विचारानं असा निर्णय घेण्यात आला की 26 नोव्हेंबर ज्या दिवशी संविधान लिहून तयार झालं तो दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करायचा आहे, तर 26 जानेवारी 1950 हे संविधान अंमलात आणायचं आहे आणि तो दिवस मग प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येईल. आपल्या राज्यघटनेतील कलम 393 नुसार भारताचे संविधान
असे शब्द या राज्यघटनेसाठी देण्यात आले आहेत. आणि कलम 394 नुसार असं ठरवण्यात आलं होतं, त्यामध्ये तरतूद अशी करण्यात आली होती की ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून लागू असेल, आणि ती तेव्हापासून लागू झाली. अर्थात राज्यघटनेतील काही तरतुदी मात्र अगोदरपासून, जेव्हा संविधान तयार झालं तेव्हापासूनच लागू करण्यात आल्या, बरं का? या नेमक्या कोणत्या तरतुदी होत्या ज्या अगोदर म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू करण्यात आलेल्या होत्या, ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवायचं आहे, बरं का? शेवटी संविधानाबद्दल म्हणायचं झालं ना तर मी एवढंच म्हणेन, रातो के अंधकार मे दीपक सदा जलाता हूँ, मैं भारत का संविधान हूँ, सबको राह दिखाता हूँ. मौलिक अधिकार दिए तुमको जीवन सहज बनाने को, कर्तव्यों का लेखा सौंपा कुछ आदर्श नए गढ़ाने को. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.